पण आवश्यक पॅटर्न बदललं म्हणजे कोणी असेल. मी परत सांगतो की या क्षणाला 2 मधून 43 रुपयापर्यंत मी कोणत्याही पक्षात नाही, म्हणजे मी जबाबदारी तुम्हाला सांगतो. तर अशा अशा गोष्टी आहेत. तरुणांच्या हाताचा विषय आहे, शिक्षणाचा विषय म्हणजे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं स्वातंत्र्य माझ्या विषयामध्ये, माझ्या सामाजिक विषयामध्ये, माझ्या विषयामध्ये माझा माझा मुद्दा असा आहे की स्वातंत्र्य विचारात माहीत असेल तर त्या समाजात राहायला हक्क आहे. त्यामुळे तुम्ही मला दिलेला आशीर्वाद, तुम्ही दिलेले मला मोलाचे शब्द, तुम्ही जर म्हणले तरी छत्रपती संभाजीनगरची लोकसभा लढायला तयार प्रश्न पक्षाचा. तुम्ही सगळे खरा तो पक्ष, तुम्ही जर खरं पक्ष नाही तर अपक्ष. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अपने करतात आणि तू म्हणजे गरीब असा आता गरीब असतो नाही. पण एक राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला आणि मला स्वतःचे विचार प्रकटपणे मांडणाऱ्यांसोबत जावं लागेल. तुम्हाला आणि मला जी आपल्याला वैचाराची मवळी देतील, मोकळी देतील, त्यांच्यासोबत जावं लागेल, त्यांना आपल्यासोबत घ्यावं लागेल. जर आपले विषय मांडण्यासाठी परवानगी देत नसेल तर एकदा शरळ यात्रा करावा लागेल असं या ठिकाणी ठरलं. मी जबाबदारीने समाज माध्यमांना सांगू इच्छितो, सगळ्यांना सांगू इच्छितो, मी जो शब्द दिला होता मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यापर्यंत येईपर्यंत मी राजकारणात जाणार नाही, तो या छत्रपतीच्या मावळा मी पाळला. तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळा बरोबर आरारामाचा छानचा कार्यकर्ता आहे, तो मी पाळला. माझ्या निष्ठेचा प्रश्न मी तुम्हाला सांगू इच्छित नाही. आरारामा 2014 ला गेल्यानंतर देखील आज देखील रोज माझ्या सकाळची सुरुवात त्यांच्या फोटोचे दर्शन घेऊन होती. त्यांच्या विचारांना चालणारा कार्यक्रम आहे. प्रश्न एवढा आहे की आता परत एकदा कालपासून न्यायालयीन लढाई सुरू झाली. ती न्यायालयीन लढाई मुंबईला मी तुमचा भाऊ म्हणून लढणार, ती न्यायालयीन लढाई सुप्रीम कोर्टात तुमचा भाऊ म्हणून लढणार. आणि मला विश्वास आहे या बरोबर जर सभागृहाची ताकद मिळाली तर कुणी माईचा लाल आपला विचार येतो. आणि परत एकदा सांगतो की छत्रपती संभाजीनगरच्या खासदारची निवडणूक लढवायची आपल्याला सर्वांना आहे, तर तुम्हाला ताकदीने माझ्यासोबत राहावं लागेल, तुम्हाला मला आशीर्वाद द्यावा लागेल, तुम्ही उमेदवारात कुणाचं काम करावं लागेल. परत एकदा विचार करा आणि एकदा डोळ्यात भाऊ किंवा नाही म्हणा, मला स्पष्ट करा, मला गाफील ठेवू नका. मी तुमच्या सोबत